हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशन मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर बद्दल एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट एमसीक्यू आहे, द बकॉल्स रिले इज नॉर्मली यूज टू प्रोटेक्ट द. आता बकॉल्स रिले आपण जनरली कशासाठी यूज करतो, तर बकॉल्स रिले हा जनरली आपण ट्रान्सफॉर्मर साठी या ठिकाणी यूज करत असतो. म्हणजे अल्टरनेटर नसेल, सिंक्रोनस मोटर नसेल आणि ट्रान्समिशन लाईन नसेल. ऑप्शन काय असेल याचा करेक्ट आहे, ऑप्शन नंबर सेकंड असेल, जो की बकॉल्स रिले आपण ट्रान्सफॉर्मर साठी यूज करतो. त्याच्याही मध्ये अगेन्स्ट ऑल इंटरनल फॉल्ट असतील आणि ट्रान्सफॉर्मर हा जर ऑइल इमर्सल ट्रान्सफॉर्मर असेल तरच आपण त्या ठिकाणी बकॉल्स रिलेचा यूज करतो. म्हणजे बकॉल्स रिले इज नॉर्मली यूज टू प्रोटेक्ट द ऑइल इमर्सल ट्रान्सफॉर्मर अगेन्स्ट द ऑल इंटरनल फॉल्ट. ऑल इंटरनल फॉल्ट साठी या ठिकाणी यूज केला जातो, एक्सटर्नल फॉल्ट तो डिटेक्ट करत नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. द नो लोड करंट इन अ ट्रान्सफॉर्मर लॅक्स द सप्लाय व्होल्टेज बाय. जो काही ट्रान्सफॉर्मरचा जो काही नो लोड करंट असेल तो नो लोड या ठिकाणी सप्लाय व्होल्टेजला किती अँगलनं लॅक करतो, अशा पद्धतीचा आपल्याला क्वेश्चन आहे. आता ट्रान्सफॉर्मरची जर आपण फेजर डायग्राम नो लोडला ड्रॉ करायला गेलो तर ती फेजर डायग्राम आपल्याला ट्रान्सफॉर्मरची काही अशा पद्धतीने असते की या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मध्ये सेटअप झालेला फ्लक्स असेल फाय, हा फ्लक्स आलेला असेल कुणामुळे, तर मॅग्नेटायझिंग कंपोनंट आयमयूमुळे आलेला असेल. आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मध्ये नो लोडच्या केसमध्ये एक वॅटफुल कंपोनंट असेल, त्याला आपण वर्किंग कंपोनंट असं म्हणूया. या दोघांची जर आपण फेजर घेतली तर ही फेजर आपल्याला काही अशा पद्धतीने येईल आणि या ठिकाणचा जो काही आपला असेल तो कोण असेल, तर नो लोडचा करंट असेल, जो की या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. ओके, वेट, हा नो लोडचा करंट असेल त्यालाच आपण आय नॉट असं म्हणूया. आता हा जो काही वर्किंग कंपाऊंड असतो तो वर्किंग कंपाऊंड हा ऑलवेज इन फेज असतो अप्लायड व्होल्टेजच्या, आणि जो काही फ्लक्स आहे त्या फ्लक्सच्या फेज मध्ये हा मॅग्नेटायझिंग कंपाऊंड असतो, जो की या ठिकाणी फ्लक्स सेटअप करण्यासाठी युज केला जातो. आता या ठिकाणी जो काही हा नो लोडचा पॉवर फॅक्टर अँगल आहे यालाच आपण फायनॉट असं म्हणतो, आणि हा जो काही फायनॉट आहे तो फायनॉट या ठिकाणी जनरली 70 डिग्री पासून 75 डिग्री पर्यंत असतो. म्हणूनच या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा जो काही नो लोडचा पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर काय असतो बघा, लो असतो. नो लोडच्या केसमध्ये त्याची रेंज असते 0.2 पासून 0.3 पर्यंत. याचा रिझन काय आहे, तर जो काही मॅग्नेटायझिंग करंट असतो मॅग्नेटायझिंग करंट हा जनरली लार्ज असतो ऍज कम्पेअर टू द वर्किंग कंपोनंट ऑर वॅटफुल कंपोनंट. म्हणजे जो काही नो लोडचा करंट सप्लाय व्होल्टेजला किती डिग्रीने लॅग करेल, तर अबाउट 75 डिग्री. ऑप्शन नंबर 4 त्याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी कोणतं खालीलपैकी इनकरेक्ट आहे. झिरो परमिएबिलिटी असते का त्याची, तर नाही. आयडियल ट्रान्सफॉर्मरची जी काही परमिएबिलिटी असते त्याला आपण रिलेटिव्ह परमिएबिलिटी असं म्हणूया, जी की या ठिकाणी इनफाइनाइट असे आहे असं अजून केलं असतं. म्हणजे जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्स या ठिकाणी हाय अमाऊंटने फ्लो होऊ शकतो, रिलक्टन्स त्याचा झिरो आहे. त्यानंतर झिरो वाइंडिंग रेझिस्टन्स असतो अजून केला असतो, कारण त्याच्यामध्ये लॉसेस आपण झिरो अज्युम करतो. लिकेज फ्लक्स सुद्धा याठिकाणी झिरो घेतो, लॉसेस याठिकाणी झिरो असतात. म्हणजेच इफिशियन्सी आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये कशी असते, तर झिरो असते. म्हणजे हे जे काय स्टेटमेंट नंबर फर्स्ट आहे तो ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी काय बघा, इनकरेक्ट आहे या केसमध्ये आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी, कारण त्याची परमिटिविटी कशी असते तर इनफायनाइट असते. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इफ आय टू बाय आय वन इज इक्वल टू टू अँड ई टू इक्वल टू 100 देन ई वन विल बी इक्वल टू. आता आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये पाहिजे जो काही टर्न रेशो असतो तो टर्न रेशो काय असतो, तर ई वन डिवायडेड बाय ई टू इज इक्वल टू एन वन डिवायडेड बाय एन टू इज इक्वल टू आय टू डिवायडेड बाय आय वन. हा जो काय असतो तो टर्न रेशो असतो, याला आपण काय करतो सिम्बॉल स्मॉल ई लेटरना रिप्रेझेंट करतो. आणि जो काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो तो ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय असतो बघा, ई टू डिवायडेड बाय ई वन इज इक्वल टू एन टू डिवायडेड बाय एन वन इज इक्वल टू आय वन डिवायडेड बाय आय टू इज इक्वल टू के ए लेटरना आपण काय करतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो रिप्रेझेंट करतो. ह्या दोघांमधले रिलेशन काय असतं, तर के इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ए. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द टर्न रेशो असतो. आता या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला आय वन दिलेला आहे, म्हणजे ही टर्म आपल्याला दिलेली आहे आणि ई वन कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. देअर फोर ई वन इज इक्वल टू काय होईल बघा, आय टू बाय आय वन, आय टू बाय आय वन इन टू ई टू ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे का, तर दिलेली आहे की ते 100. म्हणजेच आय टू बाय आय वन दिलेला आहे आपल्याकडे, 2 × 100 केलं की आपल्याकडे आन्सर काय येईल बघा, 200 व्होल्ट हा काय येईल या ठिकाणचा. ई वन हा जो काही ई एम एफ आहे इंड्यूस होणारा प्रायमरी मध्ये, तो ई एम एफ या ठिकाणी काय होईल प्रायमरी मधला येईल. नेक्स्ट क्वेश्चन, नो लोड ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट असेल तो नो लोडचे करंट या ठिकाणी काय विचारलेले आहे आपल्याला, मॅग्नेट्यूड विचारलेले आहे. आणि त्याच्याबद्दल आणखी कशाबद्दल बोलले, तर पॉवर फॅक्टर बोललेला आहे.
आता नो लोड करंट पॉवर फैक्टर बदल तर आपण या ठिकाणी ऑलरेडी डिस्कशन केले की पॉवर फैक्टर कसा असतो, लो असतो। जो काही नो लोड करंट आहे त्यालाच आपण आय नॉट असं म्हणूया। हा जो काही आय नॉट आहे तो आय नॉट ऍडगणे जनरली असतो 5% च्या आसपास असतो। कोणाचा? 5% ऑफ द फुल लोड करंट असतो। कोणाचा? तर फुल लोड करंट असतो। म्हणजे नो लोड करंटची जी काही मॅग्नेट असते ती मॅग्नेट कशी असते बघा, लो असते। याचा जो काही वर्किंग कंपाउंड आहे तो वर्किंग कंपाउंडची रेंज असते 1 to 2% ऑफ द फुल लोड। आणि आय म्यू ची व्हॅल्यू या ठिकाणी असते म्हणजे मॅग्नेटाइज करंट असतो 4 to 5% ऑफ द फुल लोड। म्हणजे जो काही नो लोड करंट असेल तो नो लोड करंटची मॅग्नेट कशी असेल बघा, स्मॉल असेल। आणि पॉवर फॅक्टर हा हाय असेल का? तर नसेल। त्याची मॅग्नेट कशी असेल? स्मॉल असेल आणि लो पॉवर फॅक्टर असेल। म्हणजे ऑप्शन नंबर 4 त्याचा काय असेल, करेक्ट आंसर असेल। द नो लोड करंट ड्रॉन बाय द ट्रान्सफॉर्मर इज युजुअली ऑफ द फुल लोड करंट। आता नो लोड करंट जर आपण विचार केला तर अप्रॉक्सिमेट किती असतो? 5% असतो। 15 to 20% नसेल, त्यानंतर 0.2 to 0.5% नसेल, 10 to 15% नसेल, मग ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असेल? 2 to 5% असेल। हा या ठिकाणचा करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अ 10 KVA 1500 by 100 volt 500 by 100 volt ट्रान्सफॉर्मर हॅज द रेझिस्टन्स रेफर टू प्रायमरी इज 0.3 ओहम। द इक्वलंट रेझिस्टन्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर रेफर टू द सेकंडरी इज। आता ट्रान्सफॉर्मरच्या रेफरिंग वरती क्वेश्चन विचारलेला आहे। आता या ठिकाणी काय केलं, जो काय रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स रेफर केला आहे प्रायमरी साईडला। तो किती आहे या ठिकाणचा? फॉर एक्झाम्पल प्रायमरी साईडला रेफर केलेला आहे म्हणून त्याला आपण R01 हा प्रायमरी साईडचा इक्वलंट रेझिस्टन्स असं म्हणूया, विच इज इक्वल टू 0.3 ओहम असा दिलेला आहे। आणि आपल्याला विचारलेला आहे की रेजिस्टन्स रेफर टू द सेकंडरी साइड म्हणजे त्यालाच आपण R02 असं म्हणूया, आणि विच इज इक्वल टू किती असेल? हा काय झाला तर इक्वलंट रेजिस्टन्स रेफर टू द सेकंडरी साइड झाला, आणि हा इक्वलंट रेजिस्टन्स रेफर टू द प्रायमरी साइड झाला। आता आपल्याला माहिती पाहिजे ज्यावेळेस आपण प्रायमरी साइडहून सेकंडरी साइडला जातो त्यावेळेस आपण काय करतो बघा, त्यावेळेस आपण जो काही ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे त्या ट्रान्सफॉर्मेशन रेशोच्या स्क्वेअरने या ठिकाणी मल्टिप्लाय करत असतो। म्हणजे जो काही R02 असेल तो R02 = R01 × K² असेल। मग या ठिकाणी K² काय असेल तर K इज इक्वल टू सिम्बल ट्रान्सफॉर्मेशन रेशो विच इज इक्वल टू LV/HV म्हणजेच हा काय येईल बघा 1/5 येईल। देअरफोर R02 = R01 किती आहे? 0.3 आहे। इंटू के किती आहे तर 1/5 चा या ठिकाणी स्क्वेअर करा, याचं सिम्प्लिफिकेशन करा, आन्सर येईल आपल्याकडे 0.012 ओहम, जो की या ठिकाणी सेकंडरी साइडला रेफर केला रेजिस्टन्स असेल। ऑप्शन नंबर याचा काय असेल बघा, थर्ड इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, अ 50 KVA 2000 by 200 volt ट्रान्सफॉर्मर हॅज रेजिस्टन्स रेफर टू द सेकंडरी इज 30 ओहम। द इक्वलंट रेजिस्टन्स ट्रान्सफॉर्मर रेफर टू द प्रायमरी। आता या ठिकाणी R02 = 30 ओहम दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे R01 = किती असेल। या ठिकाणी काय केलेलं आहे तर प्रायमरी साइड रेफर केला रेजिस्टन्स विचारलेला आहे। ज्यावेळेस आपण सेकंडरी साइड वरून प्रायमरी साइडला येतोय त्यावेळेस काय करायचं, डिवाइड बाय ठिकाणी के स्क्वेअर करायचं, आणि ज्यावेळेस आपण प्रायमरी साइड वरून सेकंडरी साइडला जातोय त्यावेळेस काय करायचं, मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर करायचं, या ठिकाणी डिवाइड बाय के स्क्वेअर करा। मग या ठिकाणी आपण येतोय कुठं आता, तर आपण येतोय प्रायमरी साइडला। मग ज्यावेळेस आपण प्रायमरी साइडला येऊया त्यावेळेस के स्क्वेअरने डिवाइड करा। मग या ठिकाणी के ची व्हॅल्यू किती येईल तर के इज इक्वल टू 200 / 2000 विच इज इक्वल टू काय येईल बघा, या ठिकाणी 1/10 ही काय येईल, के ची व्हॅल्यू येईल या ठिकाणी। जर के ची व्हॅल्यू या ठिकाणी 1/10 आली तर या ठिकाणी जो काही के असेल तो के इज इक्वल टू किती होईल, 0.1 होईल। आता या ठिकाणी R01 = R02/K² करा, याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा, 30 / 0.1² करा, आपल्याकडे आन्सर येईल ऑप्शन नंबर फर्स्ट, जे की या ठिकाणी 3 kΩ असेल, हे याचं राईट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग कोर आर यूज टू कन्स्ट्रक्शन ऑफ द लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर। लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी आपण यूज करतो, जनरली ट्रान्सफॉर्मरचं कोर हे आपण सिलिकॉन स्टीलचं यूज करतो, पण लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये आपण CR0 स्टील यूज करण्याचा प्रयत्न करतो, ज्याची की परमिएबिलिटी या ठिकाणी जनरली हाय असते। कोणापेक्षा? सिलिकॉन स्टीलपेक्षा। मग याच्या परमिएबिलिटीचा ग्राफ व्हेरियस स्टीलचा कसा असतो, तर या ठिकाणी अशा पद्धतीने काय असेल बघा, मॅग्नेटायझिंग फोर्स असेल, या ठिकाणी फ्लक्स डेन्सिटी असेल, CR0 स्टीलचा जो काही ग्राफ आहे तो असा असेल, त्यानंतर सिलिकॉन स्टील असेल, त्यानंतर खाली
कास्ट स्टील असेल, माइल्ड स्टील असेल आणि त्यानंतर कास्ट स्टील कास्ट आयर्न असेल, या ठिकाणी सीआरजीओ असेल, या ठिकाणी सिलिकॉन स्टील असेल। म्हणजे जर सेम करंटला आपण विचार केला या ठिकाणी आयम्यू असेल तर या आयम्यू साठी जो काही सीआरजीओ आहे तो सीआरजीओ जास्त त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार करेल। म्हणजे याचा करेक्ट आंसर काय असेल तर कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील आपण या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न करतो। नेक्स्ट, व्हाट आर द प्रॉपर्टीज ऑफ द स्टील कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मर मस्ट पजेस। आता स्टील कोरच्या प्रॉपर्टी प्रॉपर्टी काय असायला पाहिजे तर त्याची परमिएबिलिटी हाय असायला पाहिजे, लो असायला पाहिजे का नाही, हाय असायला पाहिजे आणि लो असायला पाहिजे का नसेल, पण व्हॉट अबाउट ससेप्टिबिलिटी। आता ससेप्टिबिलिटी ही अशी प्रॉपर्टी असते की जी काय करते, जो काय फ्लक्स आहे तो फ्लक्स या ठिकाणी कशा पद्धतीने इझिली सेटअप होईल ते सांगण्याचा प्रयत्न करते। जर ससेप्टिबिलिटी या ठिकाणी हाय असेल, ज्याला आपण लेटर काय लेटर रिप्रेझेंट करतो, जर ही हाय असेल तर फ्लक्स या ठिकाणी हायली सेटअप होईल। म्हणजे ही पण कशी पाहिजे, हाय पाहिजे, म्हणजे हाय परमिएबिलिटी पाहिजे आणि लो ससेप्टिबिलिटी पाहिजे का, तर नाही, हाय परमिएबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी पण कशी पाहिजे, हाय पाहिजे। पण या ठिकाणी हाय परमिएबिलिटी दुसरा ऑप्शन कोणता आहे तर लो हिस्टरेसिस लॉस आहे, म्हणजे याचा हिस्टरेसिस लॉस कसा पाहिजे, कमी पाहिजे, जो त्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 1.6 आहे। हा हिस्टरेसिस कोएफिशिएंट आहे सिलिकॉन स्टील, तर म्हणून आपण या ठिकाणी सिलिकॉन स्टील यूज करतो। हाय परमिएबिलिटी पाहिजे आणि लो ससेप्टिबिलिटी, हा लो हिस्टरेसिस लॉस पाहिजे आणि त्याबरोबर जे काही ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी कशी पाहिजे, हाय पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो। हा ऑप्शन या ठिकाणी गलत असेल, ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल करेक्ट आंसर असेल। डॅश डॅश इज द डिव्हाइस ऑफ द ट्रान्सफॉर्मर विच टेक अप द एक्सपान्शन अँड द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ऑइल। आता जे काही ऑइल आहे ते ऑइल आपण रिझर्वायर कशाच्या सहाय्याने करतो, तर ऑइल रिझर्वायर टँक त्याला आपण कॉन्झर्वेटर असं म्हणतो। कॉन्झर्वेटरचं मेन फंक्शन काय आहे तर जे काही ट्रान्सफॉर्मर मधलं ऑइल आहे ते ऑइलच्या ठिकाणी एक्सपान्शन आणि कॉन्स्ट्रक्शन या ठिकाणी करण्याबाबत तो फंक्शन या ठिकाणी करतो। म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय असेल, कॉन्झर्वेटर असेल। बकल झरले काय असेल, इंटरनल पासून प्रोटेक्ट करेल। ब्रीदर काय असेल, या ठिकाणी जो काय ब्रीदर असेल तो ब्रीदर या ठिकाणी काय करेल, टेम्परेचर या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल। ब्रीदर मध्ये सिलिका जेल असेल आणि ते सिलिका जेल या ठिकाणी काय करेल, मॉइस्चर ऑब्झॉर्प्शनला एअर पासून मॉइस्चर ऑब्झॉर्प्शन करण्याचा प्रयत्न करेल। बुशिंग म्हणजे एक प्रकारचे काय आहे तर इन्सुलेटिंग टर्मिनल आहेत। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इफ टू कॉइल्स आर मॅग्नेटिक कपल्ड अँड इट एंटायर फ्लक्स प्रोड्यूस बाय द वन कॉइल लिंक्ड विथ अनादर कॉइल। आता या ठिकाणी वर्ड हा एंटायर फ्लक्स आहे, देन द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग के विल बी। आता या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ कपलिंग के इज इक्वल टू विचारला आहे, जो की असतो एम डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ एल वन एल टू। आता जो काय के आहे तो के काय सांगतो तर एका कॉइलने तयार केलेले फ्लक्स दुसऱ्या कॉइल बाबत बरोबर कसे लिंक होतात तो सांगतो। जर के इज इक्वल टू या ठिकाणी वन असेल, म्हणजे के इज इक्वल टू जर 100% असेल तर त्या कॉइलला आपण म्हणतो परफेक्टली कपल्ड कॉइल, त्याला आपण म्हणतो परफेक्टली कपल्ड कॉइल। म्हणजे या ठिकाणी एंटर फ्लक्स काय होतील, दुसऱ्या कॉइल बरोबर लिंक होतील। जर के इज लेस दॅन 0.5 असेल तर त्या कॉइलला आपण म्हणतो लूजली कपल्ड कॉइल म्हणतो किंवा लूजली पॅक्ड कॉइल असं म्हणतो। जर के इज ग्रेटर दॅन 0.5 असेल तर त्या कॉइलला आपण म्हणतो टाइटली कपल्ड कॉइल असे म्हणा किंवा टाइटली पॅक्ड कॉइल असं म्हणा। म्हणजे या ठिकाणी जे काही कोएफिशिएंट ऑफ कपलिंग असेल के इज इक्वल टू काय असेल तर 1 असेल, ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल। फॉर अ ट्रान्सफॉर्मर द लोड कनेक्टेड टू द सेकंडरी साइड हॅज अन इम्पिडन्स ऑफ 0.8 ओहम। म्हणजे जो काही सेकंडरीचा इम्पिडन्स आहे तो Z2 इज इक्वल टू काय आहे, 8 ओहम आहे। इट्स अ रिफ्लेक्टेड इम्पिडन्स ऑन द प्रायमरी इज ऑब्झर्व टू द 648 ओहम। म्हणजे Z2 इज इक्वल टू 648 ओहम दिलेला आहे, जो की या ठिकाणी प्रायमरी साईडला रेफर केलाय। द टर्न रेशो ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज, ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो या ठिकाणी आपल्याला विचारला आहे। आता आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे, ज्यावेळेस आपण इम्पिडन्स असू द्या, रेजिस्टन्स असू द्या किंवा रिएक्टन्स असू द्या, ज्यावेळेस आपण प्रायमरी साईडला रेफर करूया त्यावेळेस त्यांना काय करायचं, 1/K² ने या ठिकाणी काय करायचं, मल्टीप्लाय करायचं। म्हणजे ज्याचं युनिट हे ओहम आहे त्याला काय करा, एकतर डिवाइड करा K² ने किंवा एकतर मल्टीप्लाय करा, डिपेंडिंग अपॉन रेफर कुठे करतोय। आता आपल्याकडे फॉर्म्युला असतो, ज्यावेळेस आपण रेफर करूया प्रायमरी साईडला, त्यावेळेस Z2 इज इक्वल टू Z2/K² म्हणजे याला काय केलं, आपण Z2 1/K² ने मल्टीप्लाय केलं। मग या ठिकाणी K² म्हणजेच काय आपण लिहू शकतो, जो काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि जो काय टर्न रेशो याच्यामध्ये रिलेशन काय असतं तर ट्रान्सफॉर्मेशन आणि टर्न रेशो एकमेकांचे रेसिप्रोकल असतात। या ठिकाणी आहे काय तर या ठिकाणी टर्न रेशो विचारलेला आहे, म्हणजे हा काय तर एन आपल्याकडे विचारलेला आहे। मग एन इज इक्वल टू काय असेल, 1/K असेल, म्हणजे ज्याला आपण लिहू शकतो Z2 × n² लिहू शकतो, जो की या ठिकाणी 1/K² आहे। देअरफोर Z2 इज इक्वल टू काय होईल, बघा Z2 व्हॅल्यू किती आहे, Z2 व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, आय थिंक Z2 रेफर केला, रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, जो की या ठिकाणी आहे 648
एट इज इक्वल टू झेड टू किती आहे या ठिकाणचा, तर झेड टू आहे एट डिवाइडेड बाय या ठिकाणी काय केलेला आहे आपल्याकडे इन टू या ठिकाणी काय असेल हा एन स्क्वेअर असेल. देअरफोर यावरून जो काय एन स्क्वेअर असेल तो एन स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल बघा 648 डिवाइडेड बाय 8 होईल, म्हणजेच एन स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 81 होईल. याच्यावरून एन ची व्हॅल्यू काय येईल बघा, एन ची व्हॅल्यू या ठिकाणी 9, म्हणजे याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर एन ची व्हॅल्यू या ठिकाणी 9 येईल. हा एन काय आला या ठिकाणचा टर्न रेशो आला जो की या ठिकाणी एन वन डिवाइडेड बाय एन टू असेल. आता एन वन डिवाइडेड बाय एन टू इज इक्वल टू 9 येण्यासाठी जो काही एन टू असायला पाहिजे, एन टू एन टू ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 1 असायला पाहिजे, म्हणजे जो काही या ठिकाणचा टर्न रेशो असेल टर्न रेशो इज इक्वल टू काय असेल 9:1 असेल, म्हणजे 9 डिवाइडेड बाय 1 असेल. ऑप्शन नंबर काय असेल याचा थर्ड इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. वेन आर द एडी करंट लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर आज रिड्यूस्ड, ट्रान्सफॉर्मर मध्ये एडी करंट लॉसेस रिड्यूस कधी होतील, एडी करंट लॉसेस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द थिकनेस. जर थिकनेस या ठिकाणी कमी असेल लो असेल तर या ठिकाणी काय होतील एडी करंट लॉसेस कमी होतील, म्हणजे इफ द लॅमिनेशन आर थिन देन द एडी करंट लॉसेस आर रिड्यूस्ड. ऑप्शन नंबर 4 त्याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्यावरती पाहूया. इन अ ट्रान्सफॉर्मर कॉपर लॉसेस ऍट फुल लोड अँड युनिटी पॉवर फॅक्टर आर 800 वॅट. द कॉपर लॉसेस ऍट फुल लोड अँड द 0.8 युनिटी पॉवर फॅक्टर विल बी. आता या ठिकाणी जे काही कॉपर लॉसेस असतात ते PCU at any load is equal to x square times of PCU at a full load. म्हणजे फॉर या ठिकाणी कोणता लोड असेल, फॉर एक्झाम्पल एक्स हा लोड असेल, तर या एक्स या लोडला जे काही कॉपर लॉसेस असेल ते काय असेल x square times of the copper losses at the full load. या ठिकाणी कंडिशन काय दिलेलं आहे, पहिल्या लोडच्या केसमध्ये जो काही लोड आहे तो लोड कसा आहे तर फुल लोड आहे आणि या फुल लोडला कॉपर लॉसेस दिलेलं आहे 800 वॅट दिलेलं आहे. सेकंड केसमध्ये कॉपर लॉसेस ऍट अगेन फुल लोड विचारलेला आहे. जर या ठिकाणी लोड हा कोणत्या चेंज होत नसेल तर जो काही लोड करंट आहे तो लोड करंट सुद्धा या ठिकाणी काय होणार नाही, चेंज होणार नाही, म्हणजे तो सुद्धा काय असेल कॉन्स्टंट नसेल. आणि जे काही कॉपर लॉसेस असतील ते कॉपर लॉसेस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट, म्हणजे हा करंटला या ठिकाणी काय असेल प्रपोर्शनल असतील, लोड करंट डिपेंड असतील. लोड व्हॅरी झाला तर लोड करंट व्हॅरी होईल आणि लोड करंट व्हॅरी झाला तर कॉपर लॉसेस या ठिकाणी व्हॅरी होतील. या ठिकाणी लोड हा फुल लोडच आहे म्हणजे कॉपर लॉसेस चेंज होणार नाही, तर कॉपर लॉसेस काय असतील बघा कॉन्स्टंट असतील. ऑप्शन नंबर 3 असा काय असेल करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन विच ऑफ द फॉलोइंग डू द एडी करंट लॉसेस डिपेंड्स, नेचर ऑफ द मटेरियल, मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी, फ्रिक्वेन्सी. ओके, जे काही एडी करंट लॉसेस असतील तर एडी करंट लॉसेस इज इक्वल टू के इन टू बी मॅक्स चा स्क्वेअर एफ चा स्क्वेअर टी स्क्वेअर इन टू व्ही. हा आपल्याकडे काय असतो बघा एडी करंट लॉसेसचा फॉर्म्युला असतो. मग एडी करंट लॉसेस मध्ये हा जो काय के असतो तो के काय असतो तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो, विच इज इक्वल टू काय असतो पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय 6 रो असतो. म्हणजे जो काही रो आहे तो रो काय तर मटेरियलची रेजिस्टिव्हिटी आहे, विच इज इक्वल टू पाय स्क्वेअर सिग्मा डिवाइडेड बाय काय असेल 6 असेल. म्हणजे ही काय झाली मटेरियलची कंडक्टिव्हिटी झाली, म्हणजे नेचर ऑफ मटेरियल, म्हणजे मटेरियल वेगवेगळे असेल तर मटेरियलची काय असेल कंडक्टिव्हिटी वेगवेगळी असेल, म्हणजे तो मटेरियलच्या कंडक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. आता मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी वरती पण डिपेंड असेल आणि फ्रिक्वेन्सी वरती पण डिपेंड असेल. म्हणजे ऑप्शन नंबर याचे काय असतील 1, 2 आणि 3, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, ऍडिशन ऑफ अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ अ सिलिकॉन 3% टू द आयर्न विल इन्क्रीजेस. आता जे काही सिलिका आहे ते सिलिका जर आपण या ठिकाणी ऍड केलं अप्रॉक्सिमेट 4-5% कोणामध्ये तर स्टील मध्ये म्हणा किंवा आयर्नच्या अलॉय मध्ये, तर या ठिकाणी जो काही मटेरियल आहे त्या मटेरियलची काय होते बघा रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी वाढत असते आणि कंडक्टिव्हिटी काय होते कमी होते आणि एडी करंट लॉसेस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कंडक्टिव्हिटी ऑफ कोर असतात. मग कंडक्टिव्हिटी जर कमी झाली तर एडी करंट लॉसेस काय होतात या ठिकाणी कमी होते. तर सिलिकॉन ऍड केल्यामुळे सिलिका ऍड केल्यामुळे काय होते तर रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी वाढते, म्हणजे रेजिस्टिव्हिटी काय होईल बघा वाढेल आणि त्यानुसार काय होतील एडी करंट लॉस, म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय असेल करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, द मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी इन अ कोर ऑफ 200x2000 V 50 Hz सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज 1.2 Wb/m². इफ द EMF टर्न इज 10 V डिटरमाइन द प्रायमरी अँड सेकंड टर्न्स रिस्पेक्टिव्हली. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याकडे प्रायमरी अँड सेकंडरी टर्न विचारलेलं आहे, N1 अँड N2 आपल्याकडे विचारलेलं आहे. दिलेलं काय काय याच्यामध्ये EMF टर्न या ठिकाणी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे तर EMF टर्न दिलेला आहे जो की या ठिकाणी आहे आपल्याकडे 10 V. आपल्याला EMF टर्न बद्दल गोष्ट या ठिकाणी माहिती पाहिजे. जे काही ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन असतं ते EMF इक्वेशन कसं असतं E1 is equal to 4.44
इंटू एफ फाइव इंटू एन वन आणि ई टू इज इक्वल टू 4.44 एफ फाइव इंटू एन टू. जर आपण याच्या ईएमएफ टर्न घेतला म्हणजेच ईएमएफ डिवाइडेड बाय टर्नचा जर रेशो घेतला नंबर ऑफ टर्नचा रेशो घेतला तर विच इज इक्वल टू 4.44 एफ फाइव होईल. आणि सिमिलर फॅशन मध्ये सेकंडरी साइडचा ईएमएफ डिवाइडेड बाय एन टू घेतला तर 4.44 इंटू एफ इंटू फाइव होईल. अच्छा या दोघांकडे आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय दिसतंय तर ईएमएफ पर टर्न ऑन द बोथ साइड ऑफ द ट्रान्सफॉर्म इज काय होतोय इक्वल होतोय कारण ही टर्म सेम आहे आणि ही टर्म ही सेम आहे. जर दोन्ही टर्म सेम असतील तर ईएमएफ पर टर्न ऑन द बोथ साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज इक्वल असतो. जर असं असेल तर या ठिकाणी क्वेश्चन मध्ये जो काही दिलेला आहे असतो 200/2000 म्हणजे जे काही ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेट वरती जी काही रेटिंग असते ती त्या बाइंडिंग मध्ये इंड्यूस झालेल्या ईएमएफ ची रेटिंग असते म्हणजे 200/2000 हा जो काही रेशो असतो तो रेशो या ठिकाणी ऑलवेज असतो ई वन एज टू ई टू असतो म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये इंड्यूस झालेल्या ईएमएफचा या ठिकाणी रेशो असतो. आता ईएमएफ वर टर्न आपल्याला दिलेला आहे म्हणजे वन डिवाइडेड बाय एन वन इज इक्वल टू ई टू डिवाइडेड बाय एन टू इज इक्वल टू आपल्याकडे काय दिलेलं आहे 10 दिलेलं आहे. यावरून आपण ई वन ची व्हॅल्यू ठिकाणी आहे आपल्याकडे 200/N1 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिवाइडेड बाय हा 10 येईल विच इज इक्वल टू काय होईल एन वन होईल म्हणजे जो काय एन वन असेल तो एन वन इज इक्वल टू काय येईल 20 येईल. सिमिलर फॅशन मध्ये ई टू ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2000/10 केलं तर आपल्याकडे एन टू येईल जो की या ठिकाणी 200 होईल म्हणजे ऑप्शन नंबर याचा काय असेल सेकंड नंबर ऑप्शन याचा काय असेल बघा करेक्ट असेल. आता या ठिकाणी 50 Hz दिलेले आहे त्यानंतर मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी या ठिकाणी 1.2 दिलेली आहे हा जो काय डेटा आहे तो डेटा कसा दिलेला आहे बघा आपल्याला अननेसेसरी दिलेला आहे याचा आपल्याला याच्यामध्ये काही सुद्धा उपयोग नाही आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन 2500/234 ट्रान्सफॉर्मर ड्रॉस अ नो लोड प्राइमरी करंट ऑफ 0.5 A अँड अब्सॉर्ब 500 W फाइंड द मॅग्नेटायझिंग अँड आयर्न लॉस करंट रिस्पेक्टिव्हली. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय काय आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे नो लोडची पॉवर दिलेली आहे जो की या ठिकाणी 500 W आहे त्यानंतर नो लोडचा करंट आपल्याकडे दिलेला आहे 0.5 A आहे आणि या ठिकाणी व्होल्टेजचा रेशो दिलेला आहे की 250/230 आणि आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी काय विचारलंय तर मॅग्नेटायझिंग कंपोनंट आयम्यू किती असेल आणि आयडब्ल्यू किती असेल आपल्याला अशा पद्धतीने विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे नो लोडचं पॉवर इक्वेशन काय असेल पी इज इक्वल टू व्ही वन आय नॉट इन टू कॉस ऑफ 500. आता आपल्याकडे पॉवर दिलेला आहे आय नॉट दिलेला आहे आता व्ही वन या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड नाही पण जो काही या ठिकाणी दिलेला असेल जो काही व्हॅल्यू असेल या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस झालेली आहे तीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण या ठिकाणी जो काही नो कंडिशन आहे ती कंडिशन कशा आहे तर नो लोडची कंडिशन आहे. मग या ठिकाणी व्ही वन ची व्हॅल्यू किती असेल तर 2500 ही व्ही वन ची व्हॅल्यू असेल यावरून जो काही कॉस ऑफ 500 असेल तो कॉस ऑफ 500 इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू आहे 500 डिवाइडेड बाय व्ही वन ची व्हॅल्यू असेल 2500 इंटू या ठिकाणी आय नॉट ची व्हॅल्यू किती आहे 0.5 आहे याचा सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर येईल कॉस्ट ऑफ 500 इज इक्वल टू 0.4 हा काय येईल बघा नो लोडच्या केस मधला पॉवर फॅक्टर येईल. आता आपल्याला माहिती असते आय डब्ल्यू इज इक्वल टू आय नॉट इंटू कॉस्ट ऑफ 500 असतो. आता आय नॉट या ठिकाणी काय आहे तर आय नॉट 0.5 आहे इंटू कॉस्ट ऑफ 500 किती झाला 0.4 झाला म्हणजे आय डब्ल्यू इज इक्वल टू काय होईल 0.2 A होईल म्हणजे वर्किंग कंपोनंट ऑर वॅटफुल कंपोनंट आपल्याकडे किती आला बघा 0.2 A आला म्हणजे या ठिकाणी ऑप्शन मध्ये रिस्पेक्टिव्हली विचारलेला आहे आयर्न लॉस करंट विचारलेला आहे म्हणजे हा लॉस कंपोनंट आहे वॅटफुल कंपोनंट आहे वर्किंग कंपोनंट आहे ऍक्टिव्ह कंपोनंट आहे म्हणजे या ठिकाणी सेकंड नंबरला येईल इथे एक 0.2 आहे आणि इथं 0.02 आहे इथं 2 आहे इथं या ठिकाणी 20 A आहे म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर फर्स्टच या ठिकाणी काय होणार आहे बघा करेक्ट आन्सर होणार आहे तो कसं या ठिकाणी आपण पाहूया. आता आय डब्ल्यू इज इक्वल टू 0.2 A आपल्याकडे आलेला आहे 0.2 A आपल्याला माहिती पाहिजे जो काही आयम्यू असतो तो आयम्यू या ठिकाणी जनरली ग्रेटर दॅन असतो कोणापेक्षा आय डब्ल्यू पेक्षा कारण आयम्यू ची व्हॅल्यू असते 4-5% ऑफ द फुल लोड करंट आणि आयडब्ल्यू ची व्हॅल्यू असते 1-2% ऑफ द फुल लोड करंट म्हणजे जर या ठिकाणी आयम्यू हा ग्रेटर दॅन आयडब्ल्यू असेल तर या केसमध्ये जो काही मॅग्नेटिक कंपाऊंड असेल तो मॅग्नेटिक कंपाऊंड बघा 0.458 दिसतो या ठिकाणी म्हणजे हा याच्यापेक्षा नक्कीच ग्रेटर आहे म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट त्याचा काय आहे करेक्ट आन्सर आहे. जर याचा आपण सोल्युशनच या ठिकाणी काढायला गेलो तर आपल्याकडे काय आलेला होता या ठिकाणी कॉस्ट ऑफ 500 आलेला होता. ओके काय आला होता कॉस्ट ऑफ 500 मग आपल्याला एक रिझल्ट माहिती असतो काय आपल्याला माहिती असतो तर जो काही साइन स्क्वेअर थीटा
प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतो 1 असतो. यानुसार साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होईल बघा, कॉस स्क्वेअर थीटा इथं आपल्याकडे घ्यायचा आहे आणि इथं 1 आहे म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा होईल. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस थीटा किती आपल्याकडे 0.4, 0.4 चा स्क्वेअर करावा लागेल म्हणजे 1 मायनस 0.4 इंटू 0.4 करा, विच इज इक्वल टू काय होईल 0.84 होईल. हा आपल्याकडे काय होईल बघा, साइन स्क्वेअर थीटा होईल. आता साइन स्क्वेअर थीटा एवढा आलेला आहे तर या ठिकाणी साइन थीटा किती येईल आपल्याला माहिती असतं, जो काही 0.84 असेल तो 0.84 कोणाच्या जवळ आहे तर 0.81 जवळ आहे. म्हणजे जो काही याचा साइन थीटा असेल तो साइन थीटा या ठिकाणी 0.91 च्या समथिंग यायला पाहिजे, म्हणजे जो की या ठिकाणी काय असेल 0.99 पेक्षा ग्रेटर असेल. जर हा असा आला आपल्याकडे तर मॅग्नेटिक कंपाऊंड काय असेल, आयमी इज इक्वल टू आय नॉट साइन ऑफ थीटा असेल, म्हणजेच या ठिकाणी होईल 0.5 × 0. या ठिकाणी काय असेल ह्याचं 0.91 असेल, 81 नसणार आहे, 0.91. म्हणजे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आन्सर काय येतं बघा, 0.5 च्या समथिंग येत आहे. या ठिकाणी ऑप्शन मध्ये पाहिलं तर आपल्याकडे तसा एकच ऑप्शन आहे की 0.45 चा, म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. अशाही पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चन येतात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला तशाच पद्धतीने आहे. द नो लोड करंट ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज 20 एम्पियर अँड द पॉवर फॅक्टर इज 0.20 लॅगिंग. आता या ठिकाणी नो लोडचा कंपाऊंड दिलेला आहे आपल्याकडे, आय नॉट इज इक्वल टू 20 एम्पियर आणि पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फाय नॉट इज इक्वल टू या ठिकाणी 0.20 लिहिलेला आहे आणि विचारलेलं आहे आपल्याला मॅग्नेटायझिंग कंपोनंट, तर आयम्यू किती असेल आपल्याला विचारलेलं आहे. मग आयम्यू काय असतो, तर आयम्यू इज इक्वल टू आय नॉट इंटू साइन ऑफ फाय नॉट असतो. जसं आपण आता पद्धतीने सोल्युशन घेतलं त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो, सोल्युशन घेऊ शकतो. या ठिकाणी जो काही याच्यावरून आपण याचा कॉस इनवर्स घेऊन याच्या फाय नॉट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग फाय नॉट ची व्हॅल्यू या ठिकाणी येईल आय थिंक 78 आसपास. जर ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवली आपण, आय मी इज इक्वल टू आय नॉट ची व्हॅल्यू आहे 20 × sin of 78 केलं तर आपल्याकडे जे काही आन्सर आहे ते आन्सर ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 19.6 एम्पियर, किंवा याचं सोल्युशन मी सांगितल्याप्रमाणे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 या फॉर्म्युल्यावरून आपण अप्रॉक्सिमेट सोल्युशन याचं कॅल्क्युलेट करू शकतो. ऑप्शन नंबर याचा काय असेल, थर्ड नंबर ऑप्शन याचा करेक्ट असेल. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज नॉट ट्रू फॉर एन आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी खालील पैकी कोणती गोष्ट नाहीये, देअर आर स्मॉल अमाऊंट ऑफ कॉपर लॉसेस. जे काही फर्स्ट आहे ते फर्स्ट या ठिकाणी याचं काय असेल बघा, आन्सर असेल. कारण लॉसेस या केसमध्ये काय असतात बघा, 0 असतात. कारण याची आपण इफिशियन्सी काय करतो, 100% घेतो. म्हणून तर याला आपण काय म्हणतो बघा, आयडियल म्हणतो. अगेन याची रिलेटिव्ह परमेबिलिटी काय असते, इन्फाइनाइट असते. त्यानंतर रेझिस्टन्स वाइंडिंगचा 0 घेतलेला असतो. लिकेज रिएक्टन्स या ठिकाणी काय असतो, 0 असतो. कोएफिशिएंट ऑफ कपलिंग काय असतो, 100% असतो. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचे आयडियल ट्रान्सफॉर्मरचे आपल्याकडे अझम्पशन असतात. बाकी आपल्याला रीड करायची सुद्धा या ठिकाणी गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट चेंज इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये खालीलपैकी काय चेंज होत नाहीये, तर ट्रान्सफॉर्मरला आपण कॉन्स्टंट पॉवर, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी, कॉन्स्टंट फ्लक्स डिव्हाइस, स्टॅटिक डिव्हाइस असं म्हणतो, निगेटिव्ह फीडबॅक डिव्हाइस असं म्हणतो. त्यानंतर 180 डिग्रीचं फेस डिस्प्लेसमेंट आहे असं म्हणतो. याला आपण 2 पोर्ट नेटवर्क म्हणून कनेक्ट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण याला कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी डिव्हाइस असं म्हणतो, जी की फ्रिक्वेन्सी या ठिकाणी चेंज होत नाहीये. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होत नाहीये. करंट आणि व्होल्टेज या ठिकाणी प्रायमरी आणि सेकंडरी साईडला चेंज होत होतं, जे की स्टेप डाऊन आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये आपल्याला व्हॅल्यू असतात. बट करंट व्होल्टेज जरी चेंज होत असले प्रायमरी साईड पासून सेकंडरी साईडला, तर त्याची जी काय पॉवर आहे ती पॉवर या ठिकाणी काय राहते बघा, कॉन्स्टंट राहते. अगेन त्याच्यामधला जे काय फ्लक्स आहे तो फ्लक्स या ठिकाणी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, ज्याला की आपण मेन फील्ड फ्लक्स असं म्हणतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द टू वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर आर कंडक्टिवली कनेक्टेड, इंडक्टिवली लिंक्ड, नॉट लिंक्ड ऍट ऑल, इलेक्ट्रोस्टॅटिकली लिंक्ड. ज्या काही टू वाइंडिंग असतात ट्रान्सफॉर्मरच्या त्या कशा असतात, तर या ठिकाणी इंडक्शनच्या प्रिन्सिपलने लिंक होतात, म्हणजे इंडक्टिवली लिंक्ड असतात. प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन या ठिकाणी सॅटिस्फाय होतं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय असेल, ऑप्शन नंबर सेकंड याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, द ट्रान्सफॉर्मर आर रेटेड इन केव्ही इन्स्टेड ऑफ किलोवॉट बिकॉज. जो काही ट्रान्सफॉर्मर मध्ये जो काही आपण लोड कनेक्ट करणार होतो तो लोड या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचं मॅन्युफॅक्चरिंग ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या मॅन्युफॅक्चर या ठिकाणी माहिती नसतो. म्हणून लोड पॉवर फॅक्टर काय असतो आपल्याला माहिती नसल्यामुळे लोड पॉवर फॅक्टर नॉट नॉन. केव्ही इज फिक्स्ड बाय केव्ही, केडब्ल्यू डिपेंड ऑन द लोड. म्हणजे कोणता लोड आपण कनेक्ट करणार ते आपल्याला माहिती नाही. टोटल ट्रान्सफॉर्मर मधले जे काही लॉसेस कशावरती डिपेंड आहेत, व्होल्ट आणि एम्पियर. व्होल्ट कशावरती, व्होल्टेज वरती डिपेंड कोण आहे, तर आयन लॉसेस. एम्पियर
करंट वरती डिपेंड कोण आहे तर कॉपर लॉस असतं आणि याच्यामुळे काय होईल ट्रान्सफॉर्मर मध्ये टेम्परेचर राईज होईल आणि टेम्परेचर राईज कोणामुळे होईल तर व्होल्ट एम्पियरच्या पटामुळे होईल. म्हणजे जनरली जे काय रेटिंग असते रेटिंग या ठिकाणी किलोवॅटने दिलेली असते. 1, 2, 3 या ठिकाणी ग्रेड आहे म्हणजे या ठिकाणी ऑल ऑफ द अबव्ह याचं काय असेल बघा आंसर असेल. फुल लोड कॉपर लॉस इन ट्रान्सफॉर्मर इज 1600 वॅट ऍट हाफ लोड कॉपर लॉस विल बी. आता कॉपर लॉसेस ऍट एनी लोड पी सी यू ऍट एक्स फ्रॅक्शन ऑफ लोड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टाइम्स ऑफ पी सी यू ऍट फुल लोड. आता फुल लोडचे लॉसेस दिले आहेत आणि विचारले कुठे हाफ लोडला म्हणजे एक्स या ठिकाणी असेल हाफ असेल 1/2 चा होल स्क्वेअर इंटू फुल लोडचे 1600 विच इज इक्वल टू 1600 डिवाइडेड बाय 4 करा विच इज इक्वल टू 400 वॅट. हे काय येतील बघा हाफ लोडचे लॉसेस होतील. ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट फाइंड द प्रायमरी टर्न्स ऑफ द 440 4 4 4 व्होल्ट 2 2 2 व्होल्ट 50 हर्ट्ज सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर विथ अ कोर क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि फ्लक्स डेन्सिटी दिलेला आहे 1 टेस्टला दिलेला आहे. आता या ठिकाणी विचारलेलं काय तर प्रायमरी टर्न्स विचारले आहेत म्हणजे N1 विचारले आहेत आपल्याकडे. फॉर्म्युला काय असतो तर E1 इज इक्वल टू 4.44 F5m इंटू N1. या फॉर्म्युलानुसार आपल्याला N1 कॅल्क्युलेशन करायचं आहे. देअरफोर E1 ची व्हॅल्यू या ठिकाणी काय असेल तर 444 असेल डिवाइडेड बाय 4.44 इंटू फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 इंटू या ठिकाणी 5m दिलेला आहे का तर दिलेला नाही. म्हणजे या ठिकाणी 5m इज इक्वल टू असतो Bmax इंटू नेट म्हणजे नेट क्रॉस सेक्शन एरिया. या ठिकाणी बीमॅक्स दिलेले आहे 1 इंटू नेट क्रॉस सेक्शन दिलेला आहे. या ठिकाणी किती एरिया दिलेला आहे या ठिकाणी 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आपल्याला मीटरमध्ये पाहिजे म्हणजे 100 × 10⁻⁴ होईल. 100 × 10⁻⁴ होईल. याचं सिम्प्लिफिकेशन करा या ठिकाणी आपल्याला N1 ची व्हॅल्यू भेटेल. N1 इज इक्वल टू आय थिंक या ठिकाणी काय होईल बघा 200 होईल ज्यावेळेस आपण याचं सोल्युशन करूया. ऑप्शन नंबर 2 काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. इन अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर द प्रायमरी इंड्युस्ड EMF अँड सेकंडरी इंड्युस्ड व्होल्टेज व्हेक्टर्स आर. आता जे काही ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जो काही या ठिकाणी फेजर डायग्राम असते ती फेजर डायग्राम काही अशा पद्धतीने असते. या ठिकाणी अप्लाइड व्होल्टेज असेल त्याच्या फेज मध्ये या ठिकाणी IW असेल. या केस मध्ये हा फ्लक्स असेल हा कुणामुळे आला असेल तर हा मॅग्नेटायझिंग कंपाऊंड मुळे आलेला असेल. आता या फ्लक्सला एक्झॅक्टली या ठिकाणी 90 डिग्रीने लॅग करतो प्रायमरी वाइंडिंग मध्ये तयार झालेला इंड्युस्ड EMF. कारण या ठिकाणी जे काही इक्वेशन असतं ते इक्वेशन या ठिकाणी 5 चं असतं. 5 इज इक्वल टू 5m साइन ऑफ ओमेगा टी असतं. आणि ज्यावेळेस आपण इंड्युस्ड EMF चं इक्वेशन कॅल्क्युलेट करा E इज इक्वल टू काय असतं तर N1 5m इंटू ओमेगा इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 असतो. म्हणजे इंड्युस्ड EMF काय करतो बघा याला 90 डिग्रीना लॅग करत असतो. आता हा इंड्युस्ड EMF प्रायमरी मधला झाला. आता सिमिलरली सेकंडरी मधला सुद्धा इंड्युस्ड EMF कुणामुळे येतोय तर या मेन फील्ड फ्लक्स मुळेच येतोय. तो सुद्धा काय करेल हा जो काय फ्लक्स आहे या फ्लक्सला काय करेल बघा 90 डिग्री या ठिकाणी लॅग करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे E2 आणि E1 जे काय प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये जे काय इंड्युस्ड EMF तयार होत होता ते एक्झॅक्टली 90 डिग्रीने काय करत होता लॅग करत होता फ्लक्सला. पण जो काही V1 आहे तो V1 काय आहे तर या दोन्हीसाठी काय आहे कॉज आहे. म्हणजे जो काही V1 असेल तो V1 इज इक्वल टू मायनस ऑफ E1 असेल अकॉर्डिंग टू द लेन्झ लॉ. म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा प्राइमरी व्होल्टेज आणि इंड्युस्ड EMF म्हणजे अँगल हा 180 डिग्रीचा होईल. पण दोन्ही इंड्युस्ड EMF मध्ये जो काय अँगल असेल तो अँगल या ठिकाणी काय होईल 0 डिग्रीचा होईल. म्हणजे हे दोन्ही कसे असतील बघा इन फेज मध्ये असतील. नेक्स्ट क्वेश्चन द फेज डिफरन्स ऑफ द इंड्युस्ड व्होल्टेज अक्रॉस द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज. अगेन या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला E1 अँड E2 मध्ये फेज डिफरन्स किती असेल. आपण आताच पाहिलं फेज किती असेल 0 असेल. म्हणजे दोन्ही कसे असतील बघा इन फेज मध्ये असतील. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट इन अ गिव्हन ट्रान्सफॉर्मर फॉर अ गिव्हन अप्लाइड व्होल्टेज व्हिच लॉसेस रिमेन कॉन्स्टंट इन रिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड चेंजेस. आता या ठिकाणी लोड चेंज झाला तर या ठिकाणी लोडचा करंट चेंज होईल आणि लोडच्या करंट वरती डिपेंड कोण आहे तर कॉपर लॉसेस आहेत. म्हणजे कॉपर लॉसेस या ठिकाणी काय होतील बघा चेंज होण्याचा प्रयत्न करतील म्हणजे ते चेंज होतील. पण लोड वरती इंडिपेंडेंट लॉसेस आहेत ते इंडिपेंडेंट लॉसेस कुठले असतात त्यांना आपण म्हणतो कोर लॉसेस त्यांनाच आपण म्हणतो आयन लॉसेस. आणि याच्यामध्ये कोणते लॉसेस येतात एक असेल हिस्टरेसिस लॉसेस आणि दुसरा असेल ॲडी करंट लॉसेस. जे काही लॉसेस आहेत ते लॉसेस ठिकाणी जर इंडिपेंडेंट ऑफ द लोड करंट असतील तर ते लॉसेस कुठले असतात कोर लॉसेस असतात. आणि हे लॉसेस डिपेंड कशावरती असतात तर अप्लाइड व्होल्टेज वरती डिपेंड असतात. म्हणजे या ठिकाणी जे काय असेल करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर काय असेल बघा हिस्टरेसिस आणि ॲडी करंट लॉसेस ठिकाणी काय होतात बघा
इंडिपेंडेंट ऑफ द लोड चेंजेस असतात आणि ते काय राहतात सर्किट मध्ये कॉन्स्टंट राहतात. ऑप्शन नंबर ए याचा काय असेल बघा करेक्ट आंसर असेल. अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मर वरती काही एमसीक्यूचं डिस्कशन केलं आहे. आपण नेक्स्ट सेशन मध्ये आणखी ट्रान्सफॉर्मर वरती क्वेश्चनचं डिस्कशन करूया. ओके आपण